नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो ॲप्टिट्यूडचा अजून एक टॉपिक, त्याचं नाव आहे पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी. तर या टॉपिकवरनं काही क्वेश्चन्स घेणार आहोत आपण. हे क्वेश्चन्स यूजफुल आहेत तुम्हाला महाजनको तंत्रज्ञ 3 एक्झामसाठी. मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी ॲप्टिट्यूडचे आणि रिझनिंगचे. तर बरेचसे क्वेश्चन्स, बरेचसे टॉपिकवरचे क्वेश्चन्स मी कवर केलेले आहेत आणि ऑलमोस्ट सगळे ॲप्टिट्यूडचे टॉपिक्स झालेले आहेत आपले. तर तुमचा अभ्यास पण तेवढाच चांगला चालू असेल आय होप. तर पाहूया ॲप्टिट्यूडचे पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीवरचे काही क्वेश्चन्स, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण तेवढीच होईल. तर पहिला क्वेश्चन असा आहे की राजन व साजन यांनी अनुक्रमे 14,200 आणि 15,600 भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. ओके, राजनने किती गुंतवले? 14,200. साजनने गुंतवले 15,600. वर्षाअखेरीस म्हणजे काय? एक वर्ष वर्षाअखेरीस त्यांना 74,500 रुपये नफा झाला. तर राजनचा नफ्यातील वाटा किती? ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे? राजनची गुंतवणूक, साजनची गुंतवणूक आणि त्यांना एका वर्षाअखेरीस नफा झालेला किती. तर राजनचा नफ्यातील वाटा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, आता ती कसा काढणार मी तुम्हाला सांगतो. पहा, फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा की राजनची गुंतवणूक 14,200, साजनची 15,600, वर्षाअखेरीस एक वर्षाअखेरीस आणि त्यांना नफा झाला 74,500. तर राजनचं काढायचं, राजन म्हणजे पहिलावाला, राजनचा नफ्यातील वाटा काढायचा आहे. पहा, राजन साजन, राजननं किती गुंतवले? 14,200 बरोबर. साजनने किती गुंतवले? 15,600. तर हे दोन चिन्ह, हे दोन चिन्ह काटले मी आणि दोननं जर भागाकार केला तर 71 येईल. 2 × 7 = 14, 2 × 1 = 2, नंतर 2 × 7 = 14, 2 × 8 = 16, 71 आणि 78. हे तुमचं गुणोत्तर झालं गुंतवणुकीचं. ठीक आहे, भांडवलाचं गुणोत्तर झालं 71 आणि 78. राजनचा नफा काढायचा, राजनच्या नफ्यातील वाटा काढायचा आहे. तर राजनने किती गुंतवलं होतं? राजनचं प्रमाण किती आहे? 71. 71 भागिले दोघांची बेरीज करायची, दोघांच्या प्रमाणाची बेरीज. 71 भागिले 71 अधिक 78 गुणिले दोघां नफा किती झाला होता वर्षाअखेरीस? नफा 74,500. तर हे 71 भागिले हे दोघांची बेरीज करून जर गुणाकार केला तर तुमचा आन्सर किती येणार? 35,500 रुपये. हा झाला राजनचा नफा. सोपं कळालं क्वेश्चन? काय केलं पहिल्यांदा की भांडवलाचं गुणोत्तर काढलं, म्हणजे जेवढी गुंतवणूक केली त्यांनी, एवढी एवढी गुंतवणूक केली त्याचं गुणोत्तर काढून घेतलं. हे दोन चिन्ह कटले, हे दोन चिन्ह कटले, असं छोट्या प्रमाणात गुणोत्तर काढलं. मग नंतर राजनचा नफा काढायचा असल्या तर काय करणार? राजनचे प्रमाण भागिले दोघांची बेरीज आणि गुणिले नफा. जर साजनचं काढायचं असलं असतं तर काय केलं असतं? साजनचे प्रमाण भागिले दोघांची बेरीज गुणिले एकूण नफा. तर अशा प्रकारे तुमचा आन्सर येणार. राईट, पहिला क्वेश्चन कळला आहे. होप सोपा होता, इझी होता. पार्टनरशिपवरती अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, तर तुम्ही अशाच प्रकारचे क्वेश्चन्स करा. आणि मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, जर तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर महाजनको तंत्रज्ञ 3 या नावाची प्लेलिस्ट आहे चॅनलवरती. तर तिथे जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज चेक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स नोटिफिकेशन्स मिळत जातील. दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न कसा आहे की भागीदारीने केलेल्या धंद्यात राजूचे 8,000 भांडवल 9 महिने होते. ठीक आहे, एक राजूचे किती होते? 8,000 रुपये 9 महिन्यांसाठी, म्हणजे 8,000 रुपये 9 महिन्यांसाठी होते. तर मधूचे 5,000 रुपये 12 महिन्यांसाठी होते. तर मधूचे किती होते? 5,000 रुपये 12 महिन्यांसाठी होते. तर वर्षामध्ये होणारा नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घेतला असेल? आता नफा वाटून घ्यायचं म्हटलं तर काय करावं लागणार तुम्हाला? सरळ, भांडवलाचे प्रमाण म्हणजे नफ्याचे प्रमाण. एवढं लक्षात ठेवा, भांडवलाचे प्रमाण म्हणजे नफ्याचे प्रमाण. भांडवल किती आहे? 8,000 रुपये गुंतवले होते 9 महिन्यासाठी, 5,000 रुपये गुंतवले होते 12 महिन्यासाठी. हे तीन चिन्ह गेले. 3 × 9, 3 × 12, हे झालं 5 × 20 आणि 8 इथं पण भाग देऊ शकतो आपण. 4 × 4, 4 × 2 = 8, किती आलं? 3 × 2 = 6, 6 आणि इकडे 5 उरलं. 6 × 5 = 5, म्हणजे 6 × 5 हे झालं त्यांचं नफ्याचं गुणोत्तर. इथं केलेलं पण आहे राजू आणि मधू. राजूने किती? 8,000 × 9, 8,000 रुपये 9 महिन्यासाठी गुंतवले आणि मधूने 5,000 रुपये 12 महिन्यासाठी गुंतवले. तर त्यांचं नफ्याचं प्रमाण किती आहे ना? 6 × 5. ठीक आहे, गुंतवणुकीचं प्रमाण म्हणजे नफ्याचं प्रमाण, एवढं लक्षात ठेवा. गुंतवणुकीचं प्रमाण म्हणजे नफ्याचं प्रमाण किंवा भांडवलाचं प्रमाण आपण म्हणतो त्याला. तुमच्या नोटबुकमध्ये लिहून पण ठेवा. चला हा क्वेश्चन पाहूया.
रीना, रीमा आणि मीरा यांनी एक कार भाड्याने घेतली, राईट, आणि त्यांनी ती अनुक्रमे 14 तास, 16 तास आणि 22 तास वापरली. अनुक्रमे म्हणजे रीनाने 14, रीमाने 16 आणि मीराने 22 तास वापरली. जर कारचे एकूण भाडे 2080 रुपये आले असेल तर मीराने किती भाडे द्यावे लागेल? मीरा म्हणजे शेवटची. मीराने किती तास वापरली कार? मीराने 22 तास वापरली आणि त्या तिघांना पण भाडं किती आलं? 2080 रुपये, राईट. तर आता आपल्याला काढायचं आहे की मीराने किती भाडे द्यावे लागेल. मीराने पहा, मीराने किती तास गाडी चालवली? 22 तास. मीराचं प्रमाण 22 तास भागिले तिघांची पण बेरीज 14, 16 आणि 22 गुणिले त्यांना एकूण आलेलं भाडं, तर हे येणार 22 भागिले 52 गुणिले 2080. याला काटून तुम्ही तुमचं आन्सर येणार 880 रुपये. तर मीराला द्यावे लागणारे भाडे किती आहे? 880 रुपये. कळायला क्वेश्चन? जर तुम्हाला विचारलं असतं की रीमाला द्यावे लागणारे भाडे किती आहे, ठीक आहे, रीमा ही मधलीवाली रीमा, रीमाने किती भाडे द्यावे लागेल? तर रीमाने गाडी किती तास चालवली? 16 तास. 16 भागिले 14 अधिक 16 अधिक 22 गुणिले 2080, बरोबर. हे झालं रीमाने द्यावे लागणारे भाडे. रीनाने द्यावं लागलं तर काय करावं लागणार? इथं सरळ 14 करून टाकायचं. सोपं आहे, कळायला क्वेश्चन? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 14 क्वेश्चन. रामरावने 10,000 रुपये भांडवल 3 वर्ष व कमलरावने 8,000 रुपये 2 वर्षासाठी एका व्यवहारात गुंतवले. रामरावाने किती किती रुपये आणि किती वर्षासाठी? रामरावाने 10,000 रुपये 3 वर्षासाठी, ठीक आहे, मी ते शॉर्टमध्ये लिहून घेतो, 10,000 रुपये 3 महिन्यासाठी. कमलरावने किती? 8,000 रुपये 2 वर्षासाठी, याने 8,000 रुपये 2 वर्षासाठी एका व्यवहारात गुंतवले. तर रामरावांना 5,000 रुपये नफा मिळाला, ओके. रामरावांना किती मिळाला? नफा, यांना 5,000 रुपये नफा मिळाला. तर कमलरावांचा नफा किती हे आपल्याला काढायचं आहे. तर एक गोष्ट, एक सूत्र आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला, की भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आता भांडवलाचे गुणोत्तर काय? 10,000 भागिले 8,000 भांडवल आहे दोघांचं, रामरावाचं 10,000 रुपये आणि दुसऱ्यांचं 8,000 रुपये. तर भांडवलाचे गुणोत्तर झालं हे गुणिले मुदतीचे गुणोत्तर. रामरावांनी 3 वर्षासाठी गुंतवले आणि त्यांनी दुसऱ्यांनी 2 वर्षासाठी गुंतवले. 3 भागिले 2 हे झालं मुदतीचे गुणोत्तर, म्हणजे आणि बरोबर काय ना, नफ्याचे गुणोत्तर. रामरावांना किती रुपये नफा झाला? 5,000 रुपये. तर आपल्याला दुसऱ्यांचा नफा काढायचा आहे ना, भागिले यक्स, बरोबर. दुसरं म्हणजे कोण आहे? रामराव आणि कमलराव, राईट. कमलराव, कमलरावाचं नफ्याचं गुणोत्तर आपण जर यक्स मानलं, तर हे सूत्र कळलं तुम्हाला, भांडवलाचे गुणोत्तर म्हणजे हे दोघांचं गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर 3 वर्ष भागिले 2 वर्ष बरोबर नफ्याचे गुणोत्तर म्हणजे 5,000 भागिले यक्स. तर यांना काटायचं 5 भागिले 4 गुणिले 3 भागिले 2 बरोबर 5,000 भागिले यक्स. तर इथून तुम्ही यक्सची किंमत काढू शकता आरामात, राईट. तर यक्सची किंमत किती देणार? 2,666 रुपये हे झालं कमलरावांचा नफा, ओके. फक्त हे सूत्र लक्षात ठेवा, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, राजू व संजूने एक व्यवसाय सुरू केला. राजूची गुंतवणूक संजूच्या तिप्पट आहे, ठीक आहे. जर वर्षाखेरीस त्यांना 52,000 रुपये नफा झाला तर त्यातील राजूचा वाटा किती? पहा, राजू आणि संजू कोणाची गुंतवणूक तिप्पट आहे? राजूची गुंतवणूक तिप्पट आहे. कोणाच्या? संजूची. जर मी काय केलं, संजूची यक्स मांडली तर राजूची किती होणार? 3 यक्स. का? कारण राजूची तिप्पट आहे, राईट. आणि राजूचा वाटा काढायचा, राजूचा वाटा म्हणजे काय? 3. आता याचं प्रमाण काय ना, 3 आस 1 येणार, 3 आस 1 येणार. तर 3 भागिले 4 गुणिले त्यांचं हे करावं लागणार, राईट. इथं लिहिले मी, सॉल्व करून दिलं आहे. पहा, संजूची गुंतवणूक आपण यक्स मानू, संजूची यक्स मानली तर राजूची किती होणार? 3 यक्स. कारण राजूची संजूच्या तिप्पट आहे, राईट. आता तर दोघांच्या गुंतवणुकीचं प्रमाण काढतो आपण स्टार्टिंगला, 3 यक्स आणि यक्स, यक्स यक्स कटला, 3 आस 1, 3 आस 1 आलं. हे झालं गुंतवणुकीचे प्रमाण. तर गुंतवणुकीचे प्रमाण म्हणजेच नफ्याचे प्रमाण, राईट. तर राजूचा वाटा काढायचा असेल राजूचा, तर काय करणार? राजूचे प्रमाण भागिले दोघांची बेरीज गुणिले त्या दोघांचा मिळालेला नफा. तर 3 भागिले 4 गुणिले 52,000 येणार तुमचा आन्सर, 39,000 रुपये. हे झालं राजूचा नफा. तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन होता, सोपा होता. पुढचा प्रश्न पहा,
सहा नंबरचा प्रश्न, कृष्णाने 9,000 रुपये भांडवल घालून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर राणीने 12,000 रुपये भांडवल घालून त्यात भाग घेतला आणि वर्षाच्या शेवटी 2,550 रुपये नफा झाल्यास राणीचा वाटा किती? आता पहा, वर्षाच्या शेवटी म्हणजे 1 वर्षाच्या शेवटी तर कृष्णाने किती रुपये घातले? 9,000 रुपये घालून एक धंदा सुरू केला, म्हणजे कृष्णाने 9,000 गुंतवले 12 महिन्यांसाठी, बरोबर 1 वर्ष म्हणजे 12 महिने. मग आली राणी, मग 4 महिन्यानंतर राणी आली, तर राणीनं किती गुंतवले असतील? 12,000 रुपये गुंतवले राणीनं, 12,000 गुंतवले आणि किती महिन्यासाठी? 8 महिन्यासाठी. का? कारण ती 4 महिन्यानंतर आली, म्हणजे उरले किती? 8 महिने. ठीक आहे, या दोघांचं तुम्हाला प्रमाण काढावं लागणार. तर दोघांना नफा किती झाला? 2,550. तर राणीचा वाटा आपल्याला काढायचा आहे. पहा, गुंतवणुकीचे प्रमाण काय येणार? 9,000 रुपये 12 महिन्यासाठी आणि 12,000 रुपये 8 महिन्यासाठी, कारण ती राणी 4 महिन्यानंतर आली. या दोघांचं प्रमाण आलं 9 + 8. तर राणीचा वाटा म्हणजे काय? राणीचा वाटा म्हणजे राणीचे प्रमाण किती होते? 8. 8 भागिले दोघांची बेरीज 9 + 8 गुणिले हे दोघांचा नफा 2,550. तर इथून राणीचं येऊन जाईल तुमचं करेक्ट आन्सर 1,200 रुपये. हे झालं राणीचा नफा. ओके, कळला क्वेश्चन? सिंपल आहे, काहीच नाही आहे. जसं आपण पहिलं सॉल्व केलं त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे. पाहून घ्या परत एकदा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पप्पू शेठ आणि चंदूलाल यांनी भागीदारीतून एक व्यवसाय सुरू केला. ओके, पप्पू शेठ, चंदूलाल त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5:4 आहे, मुदतीचे प्रमाण 3:5 आहे, तर त्यांनी नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? भांडवलाचे प्रमाण गुणिले मुदतीचे प्रमाण म्हणजे नफ्याचे प्रमाण, बरोबर. तर भांडवलाचे प्रमाण किती आहे? 5:4. 5:4 गुणिले 3:5 भांडवलाचे प्रमाण गुणिले मुदतीचे प्रमाण बरोबर नफ्याचे प्रमाण. 5:5 गेलं, 3:4 आलं, म्हणजे ऑप्शन फर्स्ट करेक्ट आन्सर असेल तुमचं, राईट. बघा, भांडवलीचे प्रमाण गुणिले मुदतीचे प्रमाण बरोबर नफ्याचे प्रमाण. भांडवल 3:5:4 आहे, 5 भागिले 4, 3 भागिले 5, हे 5:5 गेलं, उरलं काय? 3:4. 3:4 तुमचं नफ्याचे प्रमाण आहे. हे सूत्र तुम्ही लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट सूत्र आहे. पुढचा प्रश्न 8 नंबरचा. अमनने 70,000 रुपयांची गुंतवणूक करून एक उद्योग सुरू केला. ओके, अमनने किती केलं? 70,000 रुपये. राखी या उद्योगामध्ये 6 महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने 1,05,000 रुपये गुंतवले. राखी किती महिन्यानंतर आली? 6 महिन्यानंतर, व तिने 1,05,000 रुपये गुंतवले. सागरने पुढील 6 महिन्यानंतर याच उद्योगामध्ये 1.4 लाख रुपये गुंतवले, 1,40,000 रुपये गुंतवले. व उद्योगामध्ये आला जर 3 वर्षानंतर या उद्योगातील नफा अमन, राखी व सागर यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटा? पहा, 3 वर्ष दिले लिमिट, राईट. म्हणजे अमननं 70,000 रुपये 3 वर्षासाठी गुंतवलेत आणि त्यानंतर राखी आली 6 महिन्यानंतर. 3 वर्षामध्ये किती महिने असतात? 12, 12, 12, 36. तर राखी किती महिन्यानंतर आली? 6 महिन्यानंतर आली. तर 36 मधून 6 महिने गेले तर उरले किती? राखीनं किती गुंतवले? 1,05,000 रुपये 30 महिन्यांसाठी. व पुढील 6 महिन्यानंतर म्हणजेच उरले किती? 36 मधून 12 गेले, 24, म्हणजे 24 महिन्यांसाठी 1,40,000 रुपये गुंतवले सागरने. सिंपल आहे, फक्त तुम्हाला डेट कळली पाहिजे, म्हणजे टायमिंग कळायला पाहिजे की बघा, 70,000 रुपये गुंतवले अमनने 36 महिन्यासाठी, कारण 3 वर्ष आहेत. ओके, आता त्यानंतर राखी आली 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर म्हणजे 6 महिने मायनस करावं लागतील याच्यातून, तर 1,05,000 रुपये 30 महिन्यांसाठी. मग अजून 6 महिन्यानंतर सागर आला, म्हणजे याच्यातून 6 महिने, तर 30 मधून 6 महिन्यास केलं तर किती? 24. 1,40,000 रुपये 24 महिन्यासाठी. तर मग यालाच प्रमाण काढायचं, हे 3-3 शून्य कटन करून टाकायचे आणि शॉर्ट फॉर्ममध्ये आणलं तर 12, 15 आणि 16 हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर असेल 12, 15, 16. या प्रमाणात ते नफा वाटून घेतील. ओके, पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9. केशव पंतांनी 5,000 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्याने विष्णू पंतांनी 3,000 रुपये घालून भागीदारी पत्करली. वर्षाअखेरीस 1,260 रुपये नफा झाला, तर विष्णू पंतांच्या वाटणीस किती रुपये नफा आला? पहा, 5,000 रुपये 12 महिन्यासाठी, 5,000 रुपये 12 महिन्यासाठी. मग कोण आलं? मग आलं विष्णू पंत 4 महिन्यानंतर, म्हणजे 8 महिन्यासाठी किती रुपये? 3,000 रुपये. हे तीन गेले, 3 चौक 12, 5 चौक 20, 4 2 8,
पाचास दोन आलं का? ठीक आहे, त्यांच्या भांडवलीचे प्रमाण किती आलं? 5-2. आणि विष्णुपंतांचा नफा काढायचा, विष्णुपंत हे आहेत, विष्णुपंतांचा नफा म्हणजे काय? विष्णुपंतांचे प्रमाण भागिले दोघांची बेरीज गुणिले ते दोघांना मिळालेला नफा. 2 भागिले 7 गुणिले 260, सॉरी 1260. तर उत्तर किती येणार तुमचं इथे? 360 रुपये विष्णुपंतांचा नफा. कळालं? सिम्पल क्वेश्चन होता हा, जसा आपण पहिले सॉल्व केला आहे, जास्त काही अवघड नाही आहे हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10, सुरेश, महेश व राहुल यांनी एकूण रुपये 5780 भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. टोटल किती गुंतवले त्यांनी? 5780. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त व महेशने राहुलपेक्षा 10% रक्कम कमी गुंतवली. तर राहुलने किती रक्कम गुंतवली होती? ऑप्शन्स आहेत तुमचे 2000, 2060, 2100 आणि 2210 रुपये. तर हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे, तुम्ही सॉल्व करायचं आहे. मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की आन्सर काय आहे या क्वेश्चनचं. तर अशा प्रकारची तुमची पार्टनरशिप पण कम्प्लीट होईल. जास्त काही नंबर ऑफ न्यूमेरिकल सॉल्व करून फायदा नाही तुम्हाला. जेवढे कराल तेवढे परफेक्ट करा. सूत्र वगैरे बघा, मी आत्ता या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे एक सूत्र की भांडवलीचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर असतं. अशा प्रकारचे सूत्र जर लक्षात ठेवले तर तुमचे न्यूमेरिकल सॉल्व करायला तुम्हाला इझी जाईल. तर आय होप तुमचा अभ्यास पण चांगला चालू असेल. तरी माझ्यापर्यंत मी अजून आता मिक्स क्वेश्चन्स टाकणार आहे अपकमिंग व्हिडिओजमध्ये. तर सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळत जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.